नमस्कार, गुड लाईफ विथ सीमा या आपल्या चॅनलवरती मी सीमा तुमचे खूप खूप स्वागत करते. तर आज आपण एक स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. तर आज आपण पिंक सॉस पास्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर खूप जणांना ही रेसिपी बनवायला खूप अवघड वाटते, तर आज मी त्यांच्यासाठी खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण ही रेसिपी बनवणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपल्या रेसिपीला एकदम झटपट सुरुवात करूया. तर इथे मी आपल्या रेसिपीची पहिली स्टेप करत आहे. इथे मी कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. पाणी गरम झालं की यामध्ये मी 1 चमचा मीठ घालते. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपला पास्ता शिजत असताना चिटकणार नाही. आता हे पाणी उकळलं की यामध्ये आपल्याला पास्ता घालून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 कप पेनी पास्ता घेतलेला आहे. तुम्ही कोणताही पास्ता इथे वापरू शकता. तर आता हा पास्ता आपल्याला 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. तर पास्ता शिजवत असताना नेहमी एक टीप लक्षात ठेवा की यावरती झाकण ठेवून आपल्याला तो अजिबात शिजवून घ्यायचा नाही, त्यामुळे आपला पास्ता चिकट होतो. तर याच पद्धतीने आपल्याला हा पास्ता 7 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. पूर्णपणे आपल्याला हा पास्ता शिजवायचा नाही, थोडासा कच्चापणा यामध्ये राहिला पाहिजे, कारण नंतर पण आपण हा पास्ता सॉसमध्ये शिजवून घेणार आहोत. तर पास्ता शिजला का ते आपल्याला असं एखाद्या चाकूच्या साह्याने पाहायचं आहे. पास्ता पटकन कट होतो आहे, म्हणजे पास्ता आपला शिजलेला आहे. तर हा पास्ता मी एका चाळणीवरती काढून घेते. यामधलं पाणी पूर्णपणे निघून जाईल. आता या पास्त्यावर मी एकदम थंड असं पाणी घालते, कारण त्याची शिजण्याची प्रोसेस इथे बंद होते. तर हा पास्ता आपण बाजूला ठेवूया आणि आपल्या या रेसिपीची आता आपण दुसरी स्टेप करूया. तर यामध्ये मी इथे 3 टोमॅटो घेतलेले आहेत. या टोमॅटोला मी अशा प्रकारे काप मारून घेत आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तर या पद्धतीने काप मारल्यामुळे हे टोमॅटो छान असे बॉईल होतात. तर हे टोमॅटो आपल्याला आता बॉईल करायला टाकायचे आहेत. तर इथे कढईमध्ये पाणी मी उकळून घेतलेलं आहे. पाणी उकळलं की यामध्ये मी टोमॅटो घालून घेते. टोमॅटो वापरत असताना एकदम पिकलेले वापरले तर त्याचा रंग खूप छान येतो. तर टोमॅटो बॉईल व्हायला 10 मिनिट लागतात. तर ते आपल्याला कढईवरती झाकण ठेवून ते बॉईल करून घ्यायचे आहेत. तर या बॉईल टोमॅटोचा वापर आपण आपला पिंक सॉस बनवण्यासाठी करणार आहोत. तर हे टोमॅटो बॉईल झालेले आहेत. बॉईल कसे झाले तर अगदी ते सॉफ्ट होतात आणि वरची साल आपोआप निघते. तर आता हे टोमॅटो मी काढून घेते. टोमॅटो अगदी थंडगार अशा पाण्यामध्ये काढून घ्यायचे आहेत, त्यामुळे वरचे साल काढत असताना ते अलगद निघतील. तर हे टोमॅटो आपण थोडेसे थंड व्हायला बाजूला ठेवूया. तर आपल्या या पास्ताची आपण तिसरी स्टेप करूया. तर एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तर या दुसऱ्या स्टेपमध्ये आपण आपला व्हाईट सॉस बनवून घेणार आहोत. आता या ठिकाणी मी 4 चमचे बटर घातलेलं आहे. बटर तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता. तर आता यामध्ये मी 1 चमचा मैदा घातलेला आहे. तर मैद्याचा वापर खूप जास्त करू नका, त्यामुळे आपला जो व्हाईट सॉस आहे तो खूप जास्त घट्ट होतो आणि त्याची कन्सिस्टन्सी योग्य येत नाही. इथे मी तुम्हाला जेवढं प्रमाण सांगितलं आहे त्यानुसारच हा मैदा वापरा. तर आपल्याला हा मैदा छान असा या बटरमध्ये भाजून घ्यायचा आहे. पण एक टिप नेहमी लक्षात ठेवा की याचा रंग बदलला नाही पाहिजे. तर या मैद्याचा रंग थोडासा पिवळसर झाला की यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. दूध हे नॉर्मल रूम टेम्परेचरवरती असलं पाहिजे. दूध घालून हे जे आपला सॉस आहे ते आपल्याला सतत हलवून घ्यायचं आहे, त्यामुळे आपला सॉस एकजीव होतो. तर या सॉसमध्ये मी 1.5 कप
दूध वापरलेलं आहे, 1.5 ते 2 कप दूध कमी जास्त प्रमाणात तुम्ही इथे वापरू शकता। जर तुम्हाला सॉस हा अगदी पातळ आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने दुधाचं प्रमाण इथे ठेवू शकता। आता यामध्ये मी 1/2 चमचा काळी मिरी पावडर आणि 1 चमचा मीठ घातलेलं आहे। तुम्ही हवं तर यामध्ये हर्ब्स वगैरे सुद्धा घालू शकता, पण मी इथे घालणार नाही। तर आपला हा व्हाईट सॉस तयार होण्यासाठी 10 ते 15 मिनिट आपल्याला लागतात। तर व्हाईट सॉस बनवत असताना सतत आपल्याला तो मिक्स करत राहायचं आहे, कारण त्याची आपल्याला अगदी स्मूथ अशी कन्सिस्टन्सी हवी असते। तर हा पास्ता आपण खात असताना यामध्ये आपल्याला क्रीमी असा व्हाईट सॉस लागतो, तर त्याचं प्रमाण, त्याची बनवण्याची टेक्निक तुम्ही जर पाहिली तर तुमचासुद्धा व्हाईट सॉस कधीही बिघडणार नाही आणि पास्ता अगदी बाहेर रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच बनवून तयार होईल। आता या गरम गरम सॉसमध्ये मी 2 चीज स्लाइस घातलेले आहेत। चीज तुमच्या आवडीनुसार घालू शकता, तर इथे तुम्ही मोझरेला चीज वापरू नका, त्यामुळे पास्ता हा खूप चिकट होतो। तर इथे आपल्याला प्रोसेसिंग चीजचाच वापर करायचा आहे। तर आपला हा व्हाईट सॉस इथे बनवून तयार झालेला आहे। तर इथे मी गॅस बंद करते आणि आपली पुढची स्टेप आपण करायला घेऊया। तर इथे टोमॅटो थंड झालेले आहेत, आता यावरचं मी साल काढून घेते। थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे याचे साल अगदी अलगदपणे निघतात। तर इथे मी 4 प्लेट पिंक सॉस पास्ता बनवत आहे, त्यानुसारच याचं प्रमाण घेतलेलं आहे। तर हे टोमॅटोज मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे, याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर आता आपण आपल्या पास्ताची पुढची स्टेप पाहूया। यामध्ये मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि याच तेलामध्ये आपल्याला 4 चमचे बटर घालून घ्यायचं आहे। बटर आणि चीज याचं कॉम्बिनेशन आपल्या पास्त्यामध्ये खूप छान लागतं, अगदी बाहेर रेस्टॉरंटसारखीच चव आपल्या पास्त्याला येते। तर हे बटर थोडंसं पिघळल्यानंतर आता यामध्ये मी बाकीचे साहित्य घालून घेते। तर आता यामध्येच मी 1/2 चमचा लसूण घालते, लसूण हा मी कापून घेतलेला आहे। 1/2 चमचा यामध्ये मी हर्ब्स घालते। हे हर्ब्स असे आपण बटरमध्ये थोडेसे परतून घेतल्यामुळे याचा वास हा आपल्या पास्तामध्ये खूप छान प्रकारे उतरतो। तर मी नेहमी पास्ता बनवत असताना याच पद्धतीने हर्ब्स हे बटरमध्ये थोडेसे भाजून घेते। आता यामध्ये आपण आपल्या सगळ्या भाज्या घेऊया। भाज्यांमध्ये मी काय काय घेतलेलं आहे, इथे 1 कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, शिमला मिरची, कॉर्न आणि इथे मी ब्रोकोली घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या वापरू शकता। तर कांदा अगोदर मी थोडासा परतून घेणार आहे। तर भाज्या परतत असताना गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवा, त्यामुळे भाज्या ह्या बटरमध्ये आपल्या शिजल्या जाणार नाहीत, त्यामध्ये थोडासा क्रंचीपणा राहायला पाहिजे। आता यामध्ये मी बाकीच्या सगळ्या भाज्या घालून घेते। तर इथे मी फ्रोझन कॉर्न्स वापरलेले आहेत, तुमच्याकडे फ्रेश कॉर्न असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर आता या भाज्या आपल्याला छान अशा बटरमध्ये भाजून घ्यायच्या आहेत। तर या भाज्या भाजल्या की यामध्ये आपण जे टोमॅटोची प्युरी करून ठेवलेली होती ती घालून घेते। आता यामध्ये मी 1/2 चमचा मीठ घालते। मीठ कमीच वापरते कारण आपण व्हाईट सॉसमध्ये सुद्धा मीठ वापरलेलं आहे। आणि यामध्ये मी 1/2 चमचा रेड चिली फ्लेक्स आणि 1/2 चमचा हर्ब्स वापरलेले आहेत। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। टोमॅटो हे अगोदरच शिजलेले आहेत, त्यामुळे आपल्याला खूप जास्त वेळ शिजवायची याला गरज नाही। आता यामध्ये आपण 4 चमचे टोमॅटो केचप घालणार आहोत। एकतर यामुळे आपल्या या पिंक सॉस पास्ताला रंग खूप छान येतो आणि जे टोमॅटोची चव अजून यामध्ये जास्त उतरते। आता हे सगळं मी मिक्स करून घेते।
सगळं छान मिक्स झालं की यावरती आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. यामध्ये गॅसची फ्लेम तुम्ही एकदम स्लो करा. तर 2 मिनिटानंतर मी झाकण उघडलेलं आहे आणि इथे तुम्ही रंग पाहू शकता, खूप छान आलेला आहे आणि ज्या आपल्या भाज्या होत्या त्या पण छान अशा कुक झालेल्या आहेत. तर आता या ठिकाणी आपण आपल्या पास्ताची पुढची स्टेप करूया. तर यामध्ये आता मी जो आपण व्हाईट सॉस बनवून ठेवला होता तो आपल्याला घालून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर थोडासा सॉस वाचवून ठेवू शकता. जर तुम्हाला खूप जास्त सॉसी पास्ता आवडत नसेल तर तुम्ही इथे सॉसचं प्रमाण कमी वापरा. पण मला थोडासा सॉसी पास्ताच आवडतो त्यामुळे यामध्ये मी पूर्ण व्हाईट सॉस घालून घेते. आणि तुम्ही इथे पाहिलं असेल की आपला जो व्हाईट सॉस आहे तो एकदम क्रीमी झालेला आहे. अगदी जशी बाहेर रेस्टॉरंटमध्ये याची कन्सिस्टन्सी असते अगदी त्याच पद्धतीने आपला हा व्हाईट सॉस बनवून तयार आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता की याला पिंकिश असा कलर आलेला आहे. हे सगळे दोन्हीही सॉस मिक्स झाले की यामध्ये आपल्याला जो आपण बॉईल करून ठेवलेला पास्ता होता तो घालून घ्यायचा आहे. आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवा आणि सगळे सॉस हे छान पद्धतीने मिक्स करून घ्या. तर इथे तुम्ही कलर पाहू शकता, छान असा पिंकिश आलेला आहे आणि हाच तो आपला पिंक सॉस पास्ता बनवून तयार झालेला आहे. तर यावरती मी अगदी 2 मिनिटासाठी झाकण ठेवते. जो आपला पास्ता थोडासा कच्चा होता तो या सॉसमध्ये छान असा शिजला जाईल आणि पास्ताच्या आतपर्यंत आपला हा सॉस छान मिक्स होईल आणि याची चव आपल्या पास्तामध्ये पूर्णपणे उतरेल. तर हा पास्ता आपला खाण्यासाठी तयार आहे. तर आता हा पास्ता मी सर्व करते. तुम्ही इथे पाहू शकता की रंग फार सुंदर आलेला आहे. अगदी बाहेर जसा रेस्टॉरंटमध्ये क्रीमी पास्ता मिळतो अगदी तसाच घरच्या घरी हा पास्ता बनवून तयार झालेला आहे आणि चवीला कुठेही कॉम्प्रमाइज अजिबातही होणार नाही. अगदी बाहेर जशी चव असते त्याच पद्धतीने हा पास्ता बनवून तयार होतो. आता यावरती मी थोडेसे हर्ब्स आणि चिली फ्लेक्स घालते. ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावरती घालू शकता आणि हा गरमागरम पास्ता तुम्ही सर्व करू शकता. तर ही होती आपली पिंक सॉस पास्ता रेसिपी. तर आपण खूप वेळा बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाऊन ही पास्ता रेसिपी खातच असतो, पण यावेळेस माझ्या पद्धतीने ही घरच्या घरी बनवून नक्की खा. आणि कशी झाली होती ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, तुम्ही अजूनही आपल्या गुड लाईफ विथ सीमा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशाच रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.